नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन नियम जे आहे त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपला दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क या ऑनलाईन बॅच मधील पुढचा जो घटक आहे तो अभ्यासणार आहोत ठीक आहे तर आजच्या या घटकाचं नाव आहे महाराष्ट्र ऑफ ट्रू कॉपीज ऑफ डॉक्युमेंट अँड नोटिसेस रूल टू थाउजंड थर्टीन म्हणजेच महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम दोन हजार तेरा तुम्हाला सांगतो जेव्हा फर्स्ट टाइम मी जेव्हा हे टायटल वाचलं तेव्हा मला स्वतःलाच कळालं नाही की हे नेमकं काय सांगत आहे त्याच्यानंतर याच्यात जवळपास सात नियम आहेत एकदम छोटस टॉपिक आहे हा परंतु वाचल्यावर सुरुवातीला समजतच नाही नेमकं म्हणायचं काय आहे कारण की थोड्याशा क्लिष्ट भाषा आहेत आणि आपण ऑलरेडी वेगळ्या बॅकग्राऊंडमधून येतो आपण काही लॉ बॅकग्राऊंडमधून नेत एमपीएससीचे चा अभ्यास करणारे विद्यार्थी की लॉ बॅकग्राऊंडमधून मधून नेत की त्यांना या गोष्टी माहिती असतील म्हणूनच अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या समजून घेण्यासाठी आपल्याला थोडासा बॉटम अप अप्रोच ठेवावा लागतो म्हणजे एकदम खालून तळाशी सुरुवात करावी लागते म्हणजे शेवटचा तर शेवटचा घटक व्यवस्थित कव्हर करावा लागतो तर तोच मी याच्यात कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा मी टायटल वाचला तेव्हा मला हेच कळलं नाही की हे सत्यप्रती म्हणजे काय आणि हे नोटिसा दाखल करणं म्हणजे काय तर हेच मला कळालेलं नाही तर याचीच शोधन ती घेत मी जे आहे तर हा एक एक शब्द समजून घेतलेला आहे आणि हेच मी तुमच्यासोबत आता मांडतो आणि त्याच्यानंतरच आपण या टॉपिकला सुरुवात करूया जर तुम्हाला हे समजलं नाही की सत्यप्रती म्हणजे काय असतं नोटिसा दाखल करणं नेमकं काय असतं जर हे समजलं नाही तर हा टॉपिक तुम्हाला समजणार नाही सात नियम आहेत किती पाठ करणार तुम्ही काय रट्टू पोपट आहेत का आणि मुख्य परीक्षा आहे मुख्य परीक्षा तुम्ही किती कलम पाठ करणार म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे की हे नेमकं काय आहे तर आपण हे नियम बघण्याआधी आपण या एक एक शब्दाची फोड करून शिकूया ठीक आहे तर आजच्या या लेक्चर्स मध्ये आपण महाराष्ट्र दस्तऐवजांच्या सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे नियम दोन हजार तेरा पहिला प्रश्न हा नियम कधी आला दोन हजार मध्ये ओके आता पुढे याच्यात दोन महत्वाचे शब्द आहेत एक आहे सत्यप्रती आणि नोटिसा म्हणजे सत्यप्रतीला आपण काय म्हणतो की ट्रू कॉपीज और याला एक आणखी वर्ड आहे सर्टिफाईड कॉपी ओके आता ट्रू कॉपी अँड सर्टिफाईड कॉपी म्हणजे काय हे आता आपण समजून घेऊया सत्यप्रती म्हणजे काय समजा तुम्हाला सांगतो काही वर्षापूर्वी ना कोल्हापूरमध्ये पूर आला होता आता समजा तुमच्या गावात पूर आला सुनामी आली भूकंप आला तुमच्या घराला आग लागली म्हणजे असं काही होऊ नये याच्यापैकी तुमच्या सोबत असं काही होऊ नये अशी मी अशा आशा करतो प्रार्थना करतो पण समजा यदा कदाचित तुमच्या सोबत असं काही झालं तुमचे सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्र गेले तुमचे सगळं एज्युकेशनल सर्टिफिकेट गेले मग यावेळी आपण फक्त प्रॉपर्टीच्या कागदपत्रांविषयी बोलूया म्हणजे तुमचा सात बारा जळून गेला तुमचे प्रॉपर्टी तुम्ही जे विकत घेतली ती ती सेल डीड गेली तुमचा जो फ्लॅट होता नावाचा त्याचा ता टायटल ता डीड गेलं तुमचं सगळं जळून गेलं मग तुमच्याकडे आज रोजी ओरिजिनल कॉन्टेंट आहे का ओरिजिनल डॉक्युमेंट आहे का तर नाही ओरिजिनल डॉक्युमेंट नाही तर तुम्ही शेतीचा व्यवहार कसा करणार घराचा व्यवहार कसा करणार मग त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं तीच जे तुमचं टायटल आहे समजा तुमचं फ्लॅट आहे फ्लॅटचं कागदपत्र तुमच्याकडून हरवलं असं समजूया हरवलं किंवा घरी घरात उंदीर आला उंदराने कतरून टाकलं तुमचं सगळं डॉक्युमेंट तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला त्याची ओरिजिनल कॉपी सारखी एक कॉपी मागवावी लागते त्यालाच आपण सत्यप्रती म्हणतो तुम्हाला सत्यप्रती किंवा ट्रू कॉपी सर्टिफाईड कॉपी म्हणजे समजलं का की ओरिजिनल आहे ओरिजिनल नष्ट झालं तरच तुम्हाला ट्रू कॉपी किंवा सर्टिफाईड कॉपी भेटते म्हणजे हे काही डॅमेज झालं खराब झालं चोरीला गेलं मिसिंग झालं अशा काहीही गोष्टी झाल्या तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागतं सब रजिस्टर ऑफिस मधनं तुम्ही सांगू शकतात की माझा हा सात बारा आहे मला जे आहे ना तर त्याची ओरिजनल डॉक्युमेंट पाहिजे माझा फ्लॅट आहे याची ओरिजिनल मला डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत तर तेव्हा तुम्हाला काय भेटतं तेव्हा तुम्हाला ही ट्रू कॉपी भेटू शकते समजलं का आता तुम्हाला की ट्रू कॉपी नेमकं काय असतं का ट्रू कॉपी म्हणजे जी ओरिजिनल कॉपी आहे त्याची हुबहुब नक्कल असते पण ही कधी भेटते जेव्हा तुमचं ओरिजिनल नसतं तेव्हा बरं का म्हणजे तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी ओरिजिनल पण ठेवतो आणि परत नवीन हे पण काढून आणतो तेव्हा हे भेटणार नाही समजलं तुम्हाला पुढचं नोटिसा दाखल करणे नोटिसा म्हणजे इथं काय म्हणायचं त्यांना की नोटीस ऑफ इंटिमेशन एकदम भारी शब्द आहे या पूर्ण लेक्चरमध्ये आपण एनओ आय म्हटलं तरी चालेल नोटीस ऑफ इंटिमेशन आता जे वकील बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील एल एल व्ही बॅकग्राऊंडचे असतील त्यांना इझिली कळून जाणार आहे की नोटिस ऑफ इंटिमेशन नेमकं काय असतं आपण हे नोटिस ऑफ इंटिमेशन जे ना तर पुढे थोडंसं डिटेलमध्ये कव्हर करूया आता आपण पहिले ट्रू कॉपीज म्हणजे काय हा सगळा प्रकार समजून घेऊया मग आपण बघूया की हे नोटीस म्हणजे नेमकी काय असते ट्रू कॉपीचा तुम्हाला एक सिम्पल बेसिक इसेन समजला असेल की जेव्हा तुमचे ओरिजनल कागदपत्र हरवतात घाळ होतात खराब होतात, होतात त्यावेळी तुम्ही सब रजिस्टर ऑफिस मधून जाऊन तुमची त्याच टायटल सारखी त्याच साठी त्याच प्रॉपर्टीसाठी तुम्ही एक डॉक्युमेंट काढतात आणि त्या डॉक्युमेंटचे लिगल व्हॅलिडिटी हे जे ओरिजनल डॉक्युमेंट होतं त्याच्याबरोबरीच असते त्यालाच आपण सर्टिफाईड कॉपी किंवा ट्रू कॉपी असं म्हणतो समजलं पुढे जाऊया आता ट्रू कॉपी सर्टिफाईड कॉपी विषय आपण माहिती घेतली बघा नावातच ठेवलं आहे ट्रू म्हणजे खरोखरी सर्टिफाईड म्हणजे काय प्रमाणित केलेली ओके okay, प्रमाणित केलेली कोण प्रमाणित करतं तर जी सब रजिस्टर इथं काय म्हटलं कॉम्प्युटर अथॉरिटी आपल्या महाराष्ट्रासाठी कॉम्पिटेन अथॉरिटी कुठले ऑफिसर सब रजिस्टर ऑफिसर जे आहे तर ते याला मंजुरी देत असतं ए ट्रू कॉपी इफ सर्टिफाईड बाय कन्सर्न रजिस्टर ऑर सब रजिस्टर ऑफिस इज गुड ॲज द ओरिजिनल टायटल डॉक्युमेंट समजलं का तुम्हाला ज्या पद्धतीने लिगलिटी तुमच्या ओरिजिनल टायटल डॉक्युमेंटची होती त्याच पद्धतीचे हे जे ट्रू कॉपी सर्टिफाईड कॉपी त्याची पण असणार आहे वन कॅन गेट अ ट्रू कॉपी ऑर सर्टिफाईड कॉपी ऑफ अ रजिस्टर डॉक्युमेंट इश्यू इन केस ऑफ इन केस डॉक्युमेंट आर मिसप्लेस लॉस डिफेस डॅमेज ओके म्हणजे काय की तुमचं हरवलं गहाळ झालं खराब झालं अशा वेळी तुम्हाला ही ट्रू कॉपी भेटणार आहे ट्रू कॉपीला लिगलाइज रिकग्निशन असतं का तर हो लिगली रिकग्नेशन असतं तुम्ही याला खरेदी व्यवहारासाठी वापरू शकतात कोर्टात काही मॅटर झाले तुमचे की प्रॉपर्टी कोणायची तर त्यावेळी सुद्धा तुम्ही वापरू शकतात किंवा एखाद्याला तुम्हाला गहाण द्यायचं असेल ओके त्याच्यावर कर्ज काढायचे असेल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही त्या डॉक्युमेंट सबमिट करू शकतात समजलं तुम्हाला ट्रू कॉपी आणि सर्टिफाईड कॉपी का असते आता ट्रू कॉपी कशी मिळणार आहे याची एक प्रोसेस असते ही प्रोसेस काय परीक्षेत जास्त विचारले जाणार नाही पण एक जनरल आयडिया तुम्हाला असणं गरजेचं आहे ट्रू कॉपीला काय करावं लागतं समजा तुमचं डॉक्युमेंट हरवलं किंवा मिसिंग झालं चोरीला गेलं तर सगळ्यात आधी काय करावं लागतं कुठल्याही गोष्टीविषयी तुम्हाला एफआयआर करावी लागते संबंधित पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करावी लागते आता एफ आय आर प्रत्येक गोष्टीसाठी लागू होत नाही बरं का म्हणजे समजा तुमच्या गावात पूर आला आणि पुराच्या पुरात सगळं अख्खं गाव वाहून गेलं अख्खा गावाच्या डॉक्युमेंट्स होऊन गेले अख्खा गावाचे घरं वाहून गेले तर त्यावेळी तुम्हाला एफ आय आर करायची गरजच नाही त्यावेळी तुमचं हे मिसिंग झालेलं आहे ते कन्सिडर केलं जातं त्याच्यानंतर एक महत्वाची स्टेप आहे ना ही स्टेप आहे बर का ही एकदम लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या आयुष्यात सुद्धा तुम्हाला कामातील नेक्स्ट स्टेप इज पब्लिशिंग अ नोटीस इन द लोकल न्यूजपेपर तुम्हाला काय करावं लागतं तुमच्या गावाचा न्यूजपेपर असेल बघा अशी एक पब्लिक नोटीस द्यावी लागते समजा न्यूज पेपर असेल समजा तुमच्या गावाकडे सकाळ जास्त चालतो सकाळ किंवा लोकमत लोकसत्ता जो काही असेल तो ओके कुठलाही एक न्यूजपेपर जो लोकल असेल तो त्या न्यूजपेपरमध्ये एक ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची असं सांगायचं की माझे हे डॉक्युमेंटचे प्रॉपर्टीचे कागदपत्र हरवलेले आहेत कोणाला सापडलं तर परत करून द्या एवढं लिहिलेलं असतं बरं काही ठिकाणी हे लिहिलेलं असतं की सापडल्यास परत आणून देणे या या ऍड्रेसला आणखी काही काही ठिकाणी असं लिहिलेलं असतं की माझे हे डॉक्युमेंट्स हरवलेले आहेत या या गट क्रमांकाचे या, या फ्लॅट नंबरचे यांचा कुठलाही प्रॉपर्टी व्यवहार कन्सिडर केला जाणार नाही याच्यापुढं म्हणजे काय होऊ शकतं समजा एखाद्याला सापडले ओके एखाद्या व्यक्तीला सापडले डॉक्युमेंट्स तू काय करू शकतो त्याच्या नावाने कर्ज घेऊ शकतो ना एखाद्या व्यक्तीला सांगू शकतो हे गे कागदपत्र आणि मला कर्ज देऊन दे हा गे माझा फ्लॅट हा माझ्याकडे कागदपत्र आहे त्याचे असं पण होऊ शकतो ना म्हणूनच कधी कधी पब्लिक नोटीस द्यावी लागते मध्ये आर्टिकल छापावं लागतं म्हणजे एक आर्टिकल म्हणजे एक, एक नोटीस छापावी लागते असं सांगावं लागतं की या कागदपत्रांचा आता प्रॉपर्टीसाठी व्यवहार करता येणार नाही हे कागदपत्र हरवलेली आहे यांचा कुठलेही उपयोगात करू नये तुम्हाला सांगतो हे जेवढे पण प्रॉपर्टीचे फ्रॉड होता ना त्याच्यामध्ये निम म्हणजे खूप सारे फ्रॉड आहे ना याच्या मार्फत होतात बरं का या पेपरच्या मार्फत तुम्हाला सांगतो काय करतात हे समजा आता तुम्हाला डुप्लिकेट कॉपी पाहिजे तुमचा सब रजिस्टार ओळखीचा असेल ओके ओळखीचा तुम किंवा तुम्ही काही सेटिंग लावली असेल तुम्हाला सांगतो सेटिंग लावली आहे सब रजिस्टर करे तुम्ही असं ॲप्लिकेशन टाकतात की माझा हा फ्लॅट आहे आणि याचे माझे डॉक्युमेंट हरवलेले आहेत काय केलेले आहे डॉक्युमेंट हरवलेले म्हणजे ही जागा दुसऱ्याची हे ठाणे मुंबईकडे ना खूप खूप चालतोय कारण की तिथे जागा किमती माग माग असतात जागांच्या मग एखाद्याचा प्लॉट रिकामा दिसला आणि तो व्यक्ती कुठेतरी राहते रा नाशिकला राहते औरंगाबादला राहते दुसऱ्या रा राज्यात राहते किंवा परराज्यात परदेशात राहते त्यांना माहिती की हा प्लॉट कोणाचा आहे ते काय करतात सब रजिस्टर करत जातात आणि एक फॉर्म भरतात की नाही आम्हाला हा प्लॉट आमचा आहे आणि आम्हाला याची डुप्लिकेट कॉपी पाहिजे सब रजिस्टर करण्या त्यांना डुप्लिकेट कॉपी मिळून जाते बरं कधी बरोबर चेंज करून देतात त्या पद्धतीने वरचा स्टॅम्प पेपर कधी कधी चेंज करून देतात म्हणजे काय राहतं खालची जो टायटल डॉक्युमेंट असतो तो सेम असतो वरचा स्टॅम्प पेपर कधी कधी बदलून देतात ते आणि ते पण इतके आता ना हे जोल करणार व्यक्ती हे काय करतात कुठलाही न्यूजपेपर घेतात त्याच्यामध्ये एक नोटीस देऊन देतात एकदम कोपऱ्या कापऱ्याला किंवा एकदम लोकल एकदम एक लोकल न्यूजपेपर पकडतात पकडतात त्याच्यात सांगतात की माझे जे डॉक्युमेंट हरवलेले होते त्याची मी ट्रू कॉपी काढलेली आहे आणि या फ्लॅट विषयी जर कोणाला तक्रार असेल तर दहा दिवसाच्या आत किंवा पंधरा दिवसाच्या आत इथं पंधरा दिवस म्हटले की पंधरा दिवसाच्या आत कोणाला काही प्रॉब्लेम असेल या टायटलविषयी विषयी या प्रॉपर्टीविषयी तर त्याने संपर्क साधा आता त्या व्यक्तीला काय माहिती असतं आता तो कुठे पेपर वाचतो तो जो समजा दुसऱ्या राज्यात असेल कॅनडाला असेल तो कुठं पेपर असेल पंधरा दिवस निघून जातात पंधरा दिवस निघून झाल्यानंतर त्या प्रॉपर्टीचे आणखी कागदपत्र त्याच्याकडे लागून जातात म्हणजे काय की ओरिजिनल डॉक्युमेंट याच्याकडे आहे ओरिजनल डॉक्युमेंट जो घर मालक आहे खरा मूळ आहे त्याच्याकडे पण आहेत आणि काय जातो तो जो बनावटी असतो ना त्या बनावटीकडे ट्रू कॉपी आहे मग काय होतं मग काय होतं कोर्टात दोघांच्या केसेस फाईल होतात आणि कोर्टात दोघांच्या केसेस फाईल होतात तर त्यावेळी नेमकं काय होतं की एवढी मोठी कोर्ट केस चालते तर याच्यामध्ये एक अशी मांडवली करतात काही लोक की सांगतात की ठीक आहे या जागेची किंमत एक करोड आहे तर मला सत्तर लाखाला ही जागा विकून दे आणि जो घराचा मूळ माळक असेल तो पण हाच विचार करतो आता कुठे कोर्टाच्या कचेरी करायची आपण आणि या फंद्यात वाढायचं म्हणजे असे फ्रॉड चालतात आणि हेच फ्रॉड रोखण्याची जबाबदारी आहे ना सब सा, सा, रजिस्टार आणि तेच तुम्हाला व्हायचंय ओके खूप सब रजिस्टार या फ्रॉडमध्ये पकडले गेलेत खूप लोकांना सस्पेंड केलेले म्हणूनच एवढ्या जागा आता आपल्याला दिसत आहेत समजलं का तुम्हाला तुमचा रोल काय म्हणजे एवढं मोठं तुम्हाला रोल तिथं करायचा आहे समजलं ग तुम्हाला ही सिस्टीम आता पुढे नोटीस ऑफ इंटिमेशन ठीक आहे तुमचा थोडा वेळ घेतला पण तुम्हाला अशी इन्फॉर्मेशन पण कर्तव्य आहे नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय नोटीसची सूचना देणे तुम्ही एक पिक्चर पाहिलाय का बघा डबल धमाल पिक्चर पाहिलाय का डबल धमाल मध्ये हा वाटावाही असतो या वाटावाईला ते अर्षद वारसेन वा की काय करतात ते प्लॉट दाखवतात ओके तो प्लॉट सांगतात की हा प्लॉट आमचा आहे हा हा तू तुला देतो म्हणजे याच्याकडनं पैसे गुण घेतात आणि सांगतात की हा प्लॉट आमचा आहे याच्यावर ते कोणाला विकून देतात किंवा कधी कधी काय करतात विकण्यापेक्षा ना विक्रीचे होतात कर्ज घेण्याचे प्रमाण जास्त वाढतात समजा माटाबाईला सांगितलं की हा प्लॉट आमचा आहे आणि आमच्या याच्यासाठी तो आम्हाला पन्नास लाख रुपये दे तो काय करतो ठीक आहे पन्नास लाख रुपये घेऊन घेतो जेव्हा हा पन्नास लाख रुपये परत करतो काय म्हणतो हा प्लॉट माझा ठीक आहे तो काय म्हणतो हा तुला घ्यायचं तुलाच राहू दे ते कागदपत्र पण नको मला काहीच नको म्हणजे असे काय होतात म्हणजे हा प्लॉट याचा नसतो म्हणजे हा जेव्हा येतो ना तो काय सांगतो अरे येतो म्युन्सिपालिटी काय म्हणजे समजलं का तुम्हाला डबल धमालच्या सीनवरून मला तुम्हाला काय सांगायचंय की बाटाबाई सोबत फ्रॉड झालेला आहे हा फ्रॉड का होतो जेव्हा आपण कोणालाही प्रॉपर्टी तारण देतो त्यावेळी आपल्याला नोटीस ऑफ इंटिमेशन जर आपण सब रजिस्ट्रारला दिलेली नाही तर कळणारच नाही ना ही प्रॉपर्टी आपण कोणाला गहाण दिलेली आहे किंवा याच्यावर कर्ज काढलेलं आपण हे तर कळणारच नाही ना, कि कर ना बँकेला किंवा सब रजिस्ट्रारला त्याच्यासाठी नोटीस ऑफ इंटिमेशन आहे आणि नोटीस ऑफ इंटिमेशनचं हे जे तत्व आहे ना तर ते दोन हजार तेरापासून आलेलं आहे मग का होतं त्याच मालमत्तेवर एकाधिक बँकेकडनं कर्ज कर मिळवणे किंवा आधीच तारण ठेवलेल्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यासारख्या बनावट पद्धतींचा वाव होता म्हणूनच अशा प्रकारच्या फसवणूक रोखण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आलेले आहे आणि ही यनओ आय पद्धत सुरू करण्यात आलेली आहे समजलं का तुम्हाला नोटीस ऑफ इंटिमेशन हे का गरजेचं आहे समजलं का तुम्हाला म्हणजे प्लॉट एकच आहे बघा ए व्यक्तीचा प्लॉट आहे त्याने काय केलं बी व्यक्तीकडनं कर्ज घेतलं बी व्यक्तीकडनं कर्ज घेतलं पन्नास लाखाचं आणि नंतर काय केलं सी व्यक्तीला तो प्लॉट विकून दिला आणि याचा कर्ज नाही दिलं याला काय सांगितलं की ही प्रॉपर्टी माझी हे कागदपत्र असतील तुझ्याकडे ओके म्हणजे विकून दिलं समजलं का तुम्हाला म्हणजे असे तीन चार स्टेक होल्डर एका याच्यात येऊन लागतात म्हणजे जागेचा मालक असतो तो काय करतो एकाच जागेवर खूप साऱ्या बँकांकडून एकदा कर्ज करतो किंवा खूप साऱ्या लोकांकडे तारण ठेवून देतो ते समजलं का तुम्हाला मग अशा गोष्टी होऊ नये म्हणून याच्यासाठी नोटीस ऑफ इंटिमेशन आलेली आहे बघा अशी एक नोटीस ऑफ इंटिमेशन असते ओके सोर्स याचं जनरल टॉक्स नावाचं एक युट्यूब चॅनल आहे मी त्याच्याकडनं हे सोर्स घेतलेला आहे त्यांची ही पावती बघा ही नोटीस ऑफ इंटिमेशनची पावती आहे नोटिस ऑफ इंटिमेशन ऑफ मॉर्गेजेस बाय वे ऑफ डिपॉझिट ऑफ टायटल डीट्स असं आहे नाव इथं गावाचं नाव फायलिंगचा क्रमांक आणि फक्त तेराशे रुपये फी लागते याला ओके फक्त तेराशे रुपये फी लागते पण मी सांगतो आजपर्यंत कोणीच तेराशे रुपये मध्ये करत नाही यांचे ना एजंट्स असतात आणि एजंट जवळपास किती घेतात पाच हजार ते सहा हजार रुपये घेतात हे एवढं एवढं बघतं बरं का हे नोटीस ऑफ इंटिमेशन तयार करून देण्याचे म्हणजे गव्हर्नमेंटने काय सांगितलं की तेराशे रुपयात होईल परंतु काय होतं प्रोसेस थोडीशी कॉम्प्लिकेशन असल्यामुळे कधी कधी हे एजंट लोक जे ना तर ते असे पैसे घेऊन पाच सहा मध्ये हे नोटीस ऑफ इंटिमेशन तयार करून देतात ठीक आहे आता नोटीस ऑफ इंटिमेशन समजून घेण्यासाठी ना आणखी तुम्हाला दोन कॉन्सेप्ट समजणं फार गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल की तुम्ही आम्हाला एवढ्या डिटेलमध्ये का पैसे शिकवतोय हो तुम्ही काय आता आम्हाला सगळी ट्रेनिंगच देत का सिलेक्शन झाल्यानंतरची नाही ट्रेनिंग नाही देते मी तुम्हाला आता सिलेक्शन झाल्यानंतरची ते तर गव्हर्मेंटच देईल मी फक्त तुम्हाला काय सांगतोय नोटीस ऑफ इंटिमेशन हे समजून घेण्यासाठी तुम्हाला थोड्याशा गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे ते काय आहे एक आहे इक्विटेबल मॉडगेज आणि रजिस्टर मॉडगेज मॉडगेज म्हणजे काय गहाण ठेवणे बरं का समजलं इंग्लिश इंग्लिश समजतं ना तेवढं ठीक आहे रजिस्टर मॉडगेज आणि इक्विटेबल मॉडगेज याला काही मराठी शब्द नाही मी इंग्लिशमध्ये सांगतोय बघा रजिस्टर मॉडगेजमध्ये काय होतो जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीचा कोणाला गहाण देतात समजा ए व्यक्ती आहे ए व्यक्तीने बीकडनं कर्ज घेतलं ओके बी कडनं कर्ज घेतलं आता हे काय केलं त्यांनी रजिस्टर करून घेतलं जसं तुम्ही प्रॉपर्टीचं बघितलं होतं का आपण याच्यात बघितलं खूप सारे याच्यात मध्ये की जेव्हा पण प्रॉपर्टी विकतो आपण काय करतो त्याची स्टॅम्प ड्युटी भरतो सब रजिस्टरला सांगतो की आम्ही प्रॉपर्टी विकून दिली ही याच्या नावावर झाली मग त्याची आपण स्टॅम्प ड्युटी पण भरतो म्हणजे काय की ते एकदम सिक्युअर ट्रान्झॅक्शन होऊन जातं याच्यामध्ये यांचं जे दोघांचं ट्रान्झॅक्शन होतं त्याच्यामध्ये आणखी एक व्यक्ती मध्यस्थी असतो तो असतो सब रजिस्टर आता गव्हर्नमेंटचा व्यक्ती आल्यानंतर हिशोबच येत नाही काही याला म्हणतात रजिस्टर मॉडगे द्वारे निबंधकाच्या कार्यालयात जाऊन आपण अशा पद्धतीचे कर्ज गहाण खत यांची जेव्हा नोंदणी करतो तेव्हा त्याला ते म्हणतात रजिस्टर मॉर्गेज ओके समजलं तुम्हाला मग एनओ ना याच्यासाठी लागू होते याच्यासाठी लागू होत नाही का कारण की जेव्हा तुम्ही सब रजिस्टरला बोलता सब रजिस्टर सोबत सोबत काय घेऊन येतो सोबत घेऊन येतो टॅक्स तो सोबत घेऊन येतो टॅक्स आता समजा प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर पन्नास लाख असेल त्याच्यावर काहीतरी समजा एक टक्का टॅक्स लावला तरी खूप रक्कम भेटते ना मग हे पैसे अवॉइड करण्यासाठी हे काय करतात इक्विटेबल मॉडगेज रॉडगेट पद्धतीचा वापर करत नाही आणि ही एकदम सिक्युअर पद्धत आहे ओके याच्यामध्ये फ्रॉड नाही तोच दोन हजार तेरा मध्ये दूर करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे इक्विटेबल मॉर्गेज मध्ये काय होतं की जो कर्जदार तारण म्हणून आपल्या फ्लॅट प्लॉट शेती अशा स्थावर मालमत्तांची मालकी हक्कांची कागदपत्र जसे की खरेदी खत विक्री करार मे संबंधित बँकेच्या ताब्यात देतो याच्यात काय होतं की बी ला कागदपत्र घेण्याची गरज नाही बरं का रजिस्टर मॉर्डगेज मध्ये काय होतं समजा एने प्रॉपर्टी काहीतरी घाण दिली आणि त्याच्याकडनं बीकडनं पैसे घेतले अशा वेळी एला त्याचे कागदपत्र जमा करण्याची गरज नाही बी कडे काहीच का गरज नाही का गरज नाही कारण की सब रजिस्टर मध्ये पडलेले सब रजिस्टर कडे त्या वहीमध्ये नोंद आहे की बीने कर्ज घेतलेलं आहे बी ला बी ने कर्ज दिलेलं आहे एला आणि त्याच्या बदल्यात एने जे आहे तर ते प्रॉपर्टीचे पेपर्स दिलेले आहेत म्हणजे गहाण ठेवलेले उद्या जर एने कर्ज नाही दिलं तर बी त्याची प्रॉपर्टी विकून ते पैसे जमा करू शकतात हे सब रजिस्टरला माहिती आहे दुय्यम निबंधक कार्यालयाला माहिती आहे ठीक आहे समजलं तुम्हाला इक्विटेबल मध्ये काय होतं की ए आणि बी मध्ये काही व्यवहार झाला तर ए काय करतो बी ला डायरेक्ट कागदपत्र देऊन देतो आणि काय सांगतो की बी काय सांगतो जेव्हा तू माझे पैसे परत करशील ना तेव्हा तुझी तू तु कागदपत्र घेऊन जा म्हणजे काय एका पैसा लवकर कागदपत्र लिहिलो असं ही भाषा असते पण याच्यामध्ये काय असतं हा व्यवहार या दोघांमध्ये असतो फक्त हाच प्रॉब्लेम आहे हा या दोघांमध्ये असतो म्हणून याच्यात लिगल डिस्प्यूट होण्याची गरज असते म्हणून लिगल डिस्प्यूट होऊ शकतात मग कर्ज फिटेपर्यंत ही कागदपत्रे बँकेकडे राहतात या पद्धतीने कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना दुय्यम निबंधकाकडे त्याच्यासाठी नोटीस ऑफ इंटिमेशन दाखल करावी लागते नोटीस ऑफ इंटिमेशन म्हणजे काय की सब रजिस्टरला सांगावं लागतं की आम्ही असा काहीतरी व्यवहार करतोय असा काहीतरी आम्ही व्यवहार करतो आहे समजतो तुम्हाला म्हणजे इक्विटेबल मॉडगेजच्या पद्धतीमध्ये पद्धतीमध्ये तुम्हाला एनवायची गरजच नाही ठीक आहे आणखी दिलेलं आहे तुम्हाला सांगतो या पूर्ण प्रोसेसमध्ये म्हणजे एनवायच्या पूर्ण प्रोसेसमध्ये फक्त तेराशे रुपये लागतात हजार रुपये याचे नोटीस दाखल करण्याची रक्कम हजार रुपये केवळ शारीरिक फाईल किंवा हाताळणी चार्जेस तेराशे तीनशे म्हणजे काय हजार प्लस तीनशे फक्त तेराशे रुपयांमध्ये ही पूर्ण प्रोसेस होते नोटीस ऑफ इंटिमेशनची ओके समजलं आता बघा आपण दुय्यम निबंधकासाठी एक बॅच लॉन्च केलेली आहे जर ज्यांना ऍडमिशन पाहिजे असेल त्यांनी ॲप डाउनलोड करा आणि ॲपवरून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता फीज फक्त सध्यासाठी आपण सेवन नाईन नाईन ठेवलेली आहे पण ऑफर ही फार मर्यादित कालावधीसाठी असणार आहे नंतर याची फीज जी आहे तर ती पुन्हा मूळ किंमतीनवर येणार आहे म्हणून तुम्ही आजच हे बॅच जॉईन करा आणि अशाच पद्धतीने आपण सर्व लेक्चर्स घेतो एकदम डिटेल्स मध्ये लेक्चर्स घेतो तुम्ही ॲपवर बघू शकता ऍपवर जाऊन तुम्ही जे लेक्चर्स आहे तर ते बघू शकतात ठीक आहे तर हा हे ऑनलाइन बॅच टाइम टेबल सुद्धा आहे की तीस नोव्हेंबर पर्यंत आपण जे सगळे क्लासेस जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत हे सगळं तुम्हाला टाइम टेबल दिलेले टेस्ट पण होणार आहे पुढच्या महिन्यात आणि बाकीच्या जे काही टेस्ट असतील ना ते आपण डिसेंबर महिन्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ओके आता आपण हे दोन शब्दांसाठी एवढं मोठं महाभारत घेतलं सत्यप्रती आणि नोटिसा दाखल करणे आता जेव्हा आपण हे महत्वाचं लेक्चर बघू आपण पुढचं या लेक्चर्स मध्ये जेव्हा आपण हे सात नियम अभ्यासू तेव्हा आपल्याला एकदम इझिली समजून जाणार आहे का समजून जाणार आहे कारण की आपल्याला बेसिक जो पॉईंट आहे सत्यप्रती किंवा ट्रू कॉपीज काय असते नोटिसा दाखल करणं काय असतं हे समजलेलं आहे म्हणून ते नियम आपल्याला समजायला अजिबात अवघड जाणार नाही ठीक आहे मग तुमचे सगळं डाउट्स क्लिअर करणं हीच माझी जबाबदारी आहे ठीक आहे आता पुढच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत जे सर्व सात नियम आहेत तर ते कवर करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र